नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे माधव पाटील. खूप जणांच्या म्हणण्यावरून मी आज मराठी व्हिडिओ बनवत आहे. हिंदी व्हिडिओ हे चालूच राहतील. तर चला, आज आपण पाहणार आहोत हाऊ द इयर वर्क्स, म्हणजे कान जो आहे तो सगळ्यांनाच माहीत आहे, त्याचं फंक्शन काय आणि तो वर्क कसा करतो, त्याच्यात काय काय असतं, नेमकं काय हे जाणून आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तुम्हाला. तर चला सुरू करूया. कान, इयर, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. याने आपण काय करतो, ऐकू शकतो, पण ऐकण्याशिवाय याचं खूप काही काम आहे. जसं की जो बॅलेन्सिंग आपलं करतो बॉडीचं, आपली बॉडी जे बॅलेन्सिंग करायचं काम हे कोण करतं, इयर करतो. तर बघूया या इयरचं काय काय आपण शिकू शकतो आज आणि काय काय इम्पॉर्टंट आहे ते. इयर हा प्रामुख्याने तीन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्या आकृतीमध्ये, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आउटर इयरमध्ये काय काय येतं, मिडल इयरमध्ये काय काय येतं आणि इनर इयरमध्ये काय काय येतं हे मी थोडक्यात तुम्हाला जाणून देतो, समजून सांगतो. थोडक्यात तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता थोडक्यात मी सांगतो, डायग्राम्सवर तुम्हाला लक्षात येईल की हे जे व्हायब्रेशन दिसत आहेत ना, ते व्हायब्रेशन दिसत आहेत बघा, हे जे बाहेरून कानावर पडतात ते कुठे आत जाऊन आदळतात, इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा. आपण म्हणतो पा कानात पाय काही पण टोकरत जाऊ नका, कानाचा पडदा फाटेल. तो पडदा काय असतो, तो पडदा इथे, हे जो आहे पडदा, ह्याच्याबद्दल आपण समोर जाणून घेऊया. तर ही असं प्रोसेस आहे, या दिशेने आपल्याला, ह्या दिशेने कानातून आवाज आतमध्ये जातो, मग तो ॲनालिसिस होऊन आपल्याला ऐकू येतो. पण बघूया कसा ऐकू येतो तो. सगळ्यात बाहेरचा एरिया म्हणजेच आउटर इयर. आउटर इयरमध्ये काय काय असतं, पिन्ना म्हटलं, इयर ऑसिकल सुद्धा, सॉरी इयर ऑरिकल म्हणतात याला, इयर कॅनल, इयर ड्रम यामध्येच येतो. आता तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात की आउटर इयर म्हणजे जे बाहेरचा भाग आहे, हे मुली कानात टोचतात बघा, बाहेरचा जे आपल्याला हे कार्टिलिजन्स हे जे लागतो हाताला, टच करून बघू शकतात, आपापले कानात टच करा. इयर कॅनल म्हणजे जो कानाचं छिद्र आहे ते इयर कॅनल झालं मला, आणि इयर ड्रम तो जो मी वरी सांगितला कानाचा पडदा. तर हे झालं कशामध्ये येते, आउटर इयरमध्ये येते. आपण आता आतामध्ये जाऊया, कुठे, मिडल इयरमध्ये. मिडल इयरमध्ये तुम्ही पाहू शकता तिथं पण जे तीन बोन असतात आपल्या बॉडीमध्ये, सर्वात छोटे जर कोणते बोन असतील तर हे कानामध्ये असतात. त्याचं नाव तुम्ही पाहू शकतात इथं डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे, स्टेप्स, इनकस आणि मॅलिस. हे इयर ड्रमवर असतात. हे सगळे मिडल इयरमध्ये येतात. ह्या आकृतीत तुम्ही पाहू शकतात, इकडचा जो होता तो कोणता होता, आउटर इयर, हा मिडल इयर आहे आणि हा इनर इयर. इनर इयरमध्ये आपण जाऊया. इनर इयरमध्ये सगळ्यात आतला पॉईंट असतो, सगळ्यात आतला जो पार्ट आहे त्याला इनर इयर असं म्हणतात. हा ब्रेनशी निगडीत असतो. तर यामध्ये कंटेंट बघायचे, कंटेंट्स काय आहेत, कॉक्लिया आहे आणि ऑडिटरी नर्व्स आहेत. कॉक्लिया म्हणजे जो असा शंखासारखा जो आकार आहे, शंखासारखा दिसत आहे, गोल 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 गोल, ह्याला कॉक्लिया असं म्हणतात. आणि ऑडिटरी नर्व, ऑडिटरी नर्व म्हणजे एक नर्व्ह सिस्टमचा भाग आहे. ती नर्व जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. यानेच आपल्याला ऐकलेलं जे आहे ते ब्रेनपर्यंत नेण्याचं काम कोणते करणारं करतं, ते ऑडिटरी नर्व. आता तुम्ही त्या डायग्राममध्ये पाहू शकतात की बाहेर जो आहे पिन्ना किंवा जे कार्टिलेजिनस जे आहे आपल्या, आणि त्यामधून जो असा कानातून जो रस्ता जातो आतमध्ये त्याला इयर कॅनल असं म्हणतात. हे सगळे झालं आउटर इयरमध्ये. आणि ह्या जो ऑसिकल्स आहेत, इयर ऑसिकल्स मी सगळ्यात छोटे असतात म्हटलं ना त्याप्रमाणे, इयर ड्रम जो आहे हे जे हे इनर इयरमध्ये येतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मधला जो आहे म्हणजेच इनर इयर, याच्यामध्ये काय काय असतं, सांगितल्याप्रमाणे कॉकली असतो आणि ऑडिटरी नर्व असतात. सिम्पल आहे, कॉमन आहे, लक्षात ठेवायसारखं आणि लक्षात राहतायचं. तुम्ही पाहू शकतात या डायग्राममध्ये सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत. लेबल्स ऑफ द पार्ट ऑफ द इयर म्हणजे आउटर इयर जो आहे तो लाल, जो लाल दिसत आहे का, हे लाल लाल, यामध्ये आउटर इयरचे पार्ट्स लेबल केले आहेत. जो हिरवा भाग आहे जसं की हॅमर, त्याच्यामध्ये इयर जे बोन आहेत छोटे छोटे छोटे, ते मिडल इयरमध्ये येतात. आणि जो पिवळा
येलोइश पार्ट आहे तो इनर इयरमध्ये येतो. हा डायग्राम समोर तुम्हाला लक्षात ठेवू शकतो आणि एक्झाममध्ये हा विचारलं तर असंच काढायचं आहे, हुबेहूब काढायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त त्या एक्झामिनरला कळलं पाहिजे की पोराला येत आहे, पोरांना माहीत आहे, बस तिथं एक्झाममध्ये रंगरंगोटी करत बसायचं नाही आहे. सिम्पलचं आहे, मस्त आहे. इयर हे वन ऑफ द सेन्सरी ऑर्गन आहे, याला आयुर्वेदात श्रोत्र इंद्रिय असं सुद्धा म्हणतात. यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे, पण आपण सध्या वरचे वरचं शिकत आहोत. आपण आज काय पाहिलं की आउटर इयरमध्ये काय असतं, पहिल्यांदा इयर काय असतं, इयरमध्ये किती पार्ट्स आहेत, त्या पार्ट्समध्ये काय काय येतं, जसं की आउटर पार्ट आहे, इनर पार्ट आहे, सॉरी मिडल पार्ट आहे आणि इनर पार्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायसारखं आहे, सोपं आहे. चला तर पुढं बघू. तर शेवटचा पॉईंट आहे स्टेप्स ऑफ द हिअरिंग, म्हणजे आपल्याला ऐकू येण्याच्या कशा कशा पायऱ्या आहेत. जसं की पहिलं, व्हायब्रेशन्स मूव थ्रू द आउटर इयर कॅनल अँड व्हायब्रेट द इयर ड्रम. मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा जो इयर ऑरिकल आहे आपल्याला आउटर इयरचा बाहेरचा भाग, त्याला पिन्ना असं म्हणतात, त्यावर आपले साऊंड्स व्हायब्रेट होतात आणि हे व्हायब्रेशन कुठपर्यंत जातात, इयर ड्रम म्हणजेच काय, कानाचा पडदा, तिथपर्यंत जातात. दुसऱ्यामध्ये बघूया, द इयर ड्रम पास इट्स एनर्जी थ्रू अ चेन ऑफ थ्री टायनी बोन्स. म्हणजे जो इयर ड्रमवर जो तो व्हायब्रेशन्स पडतात, ते व्हायब्रेशन्स कुठंपर्यंत जातात, तो जो छोटे छोटे बोन्स आहेत ना, इनकस मॅलिस्टॅपिस, ह्या बोन्सला व्हायब्रेट करतात. म्हणजे बोन्स काय करतात, व्हायब्रेशनला पास करायलेत. कुठून? इनर इयर, मिडल इयर आणि आउटर इयर. आउटर इयरमधून व्हॉइस कुठं गेला, इनर मिडल इयरमध्ये गेला, मिडल इयरमधून इनर इयरकडे जाणार. म्हणजे जे इयर ऑसिकल्स आहेत ना, ते मिडल इयरमधून इनर इयरमध्ये आवाज म्हणजे व्हायब्रेशन्स ट्रान्सफर करतात. द व्हायब्रेशन्स ॲक्टिवेट हिअर सेल्स अँड फ्लूड इनसाइड द कॉक्लिया. इलेक्ट्रिकल सिग्नल्स आर सेंट टू ब्रेन थ्रू द ऑडिटरी नर्व. आता हेच मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. यामध्ये तुम्ही पाहू शकता येऊ का, हे जो इयरचा डायग्राम आहे, पहिल्यांदा काय म्हटलं की या जो पिन्ना आहे यामध्ये व्हायब्रेशन्स येतात, कुठपर्यंत जातात, इयर ड्रममध्ये जातात. इयर ड्रममधून जे इयर ऑसिकल्स आहेत, मिडल इयरमध्ये जे इयर ऑसिकल्स आहेत, ते व्हायब्रेट करतात आणि पुढे व्हायब्रेशन्स पाठवतात. म्हणजे मिडल इयरपासून इनर इयरमध्ये पाठवतात. कोण? इयर ऑसिकल. तर ही झाली सेकंड स्टेप. मग हा व्हायब्रेशन कॉक्लियामध्ये गेल्यानंतर त्यांचं व्यवस्थित जे पुढची वाटचाल होते ते करून ए ऑडिटरी नर्व थ्रू कसं बोनमधून इनर इयर, इनर इयरमधून कॉक्लिया, कॉक्लियाद्वारे ऑडिटरी नर्व पासून ब्रेनकडे जातात आणि मग त्याच्यावर प्रोसेस होते आणि ते आपल्याला रिकग्नाइज होतं की अरेकडे हा आवाज आहे. बस सोपं आहे ना. आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. काही डाऊट असतील, एनी क्वेरीज असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.